नमस्कार माझ्या भावा बहिणींनो, चॅनलमध्ये लॉगची सुरुवात माहिती द्यायची म्हणून स्टार्टिंग सोडता एक मिनिटाच्या अवधीपासून तुमच्यासाठी मी सुरुवात करताना सांगते. पण खरं पाहिलं तर माझा लॉग तर सकाळपासून किंबहुना पहाटेपासूनच सर्व निसर्गातलं चित्रण टिपत ते रात्रीपर्यंत असते. आजचा लॉग हाही तसाच. अगदी सकाळ सकाळच्या पारी तांबडं फुटलं तेव्हा मी कॅमेरा घेऊन पक्षी चित्रफित करण्यासाठी गेले. पण हत्येच्या पक्षी काही माझ्या कॅमेऱ्याला जसा सीन हवा तसे न देता, म्हणजे मला भिवून उडताना खूप लांब जाऊन बसून किंवा मला टाळण्याचा यात किंचितही प्रयत्न न करता माझ्या पुढे तरी ते आता निरडावलेले होते. म्हणजे त्यांच्या मनातून माझ्या कॅमेरा आणि माझ्याविषयीची भीती पूर्णतः नाहीशी झाली होती. अगदी मख्खपणे एका जागी बसून फार तर फार माझ्या शूटसाठी माझं मन राखावं म्हणून तिथल्या तिथंच उडत पुन्हा जागेवर बसत होते, नाही तर एका तारेवरून दुसऱ्या तारेवर जात होते. आता हे तुम्ही प्रत्यक्ष पाहतच आहात आणि तुम्हाला ते दिसतही आहे. आमच्या इथे ना खूप वेगवेगळे पक्षी येतात. कधी गुटुरगुवालं कबूतर, तर कधी मिठू मिठूवालं पोपट, कधी तर गोड गळ्याची कोकीळ आणि त्याची सहचरींग कोकिळा, कधी तो भारद्वाज, तर कधी ती सुगरण, खोप्यावाली सुगरण, बुलबुल, पिंगळा, असे लाल पिवळे चमकीले असे खूप खूप इत्यादी पक्षी येतात. डोळ्याचं पारणं कधीकधी असे दुर्मिळ पक्षी पाहताना फिटतं आणि त्यावेळेस खरंच साक्षात अगाध निसर्गाचं तितकंच कौतुकही वाटतं. चला तर खऱ्या लॉगला आपण आता सुरुवात करू. आज आपल्या लॉगमध्ये काय विशेष आहे चला बघूया. शेतीसाठी सेंद्रिय खतापैकी शेणखताची माहिती आपण यापूर्वीच घेतलेली आहे. ज्यांना कोणाला ही माहिती नाही त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती पुन्हा लिंक प्रोव्हाइड केली आहे. लिंकला टच करून ती तुम्ही माहिती घेऊ शकता. आता सेंद्रिय खत याचबरोबर कोंबडी खत हे सुद्धा शेतीसाठी उपयुक्त असतं. नमस्कार माझ्या भावांनो बहिणींनो, कशा आहात? आता हिवाळा म्हणता म्हणता बघा किती ऊन पण पडायला लागलं आहे. चला मी आज तुम्हाला इकडे घेऊन आले आणि आज चालू आहे माझ्या चुलत भावांच्या वावरांमध्ये. हे जे तुम्हाला उंचवट्यासारखं दिसतंय ना, हे गादीवाफे बनवायचे काम चालू आहे. हे दोन बाजूंना साऱ्या पाडून हा गादीवाफा तयार केला जातो. हा गादीवाफा आहे बघा, एकदम मऊ बिछाण्यासारखा दिसणारा भाग, याला बेड पद्धतीही म्हटली जाते. असे गादीवाफे पावसाळ्यामध्ये केली जाते कारण जास्तीचं पाणी ह्या साऱ्यांमध्ये जाऊन म्हणजे वाहून मग ते हे जेवढं पिकास गरज आहे त्यासाठी हे गादीवाफे बनवले जातात. पण या व्यतिरिक्त जिथं पाण्याची कमतरता आहे तिथंसुद्धा असे गादीवाफे तयार केले जातात. आता गादीवाफा हे आपण कोणकोणत्या पिकाला घेऊ शकतो? टरबूज, हळद, पपई, कांदा, केळी, सोयाबीन यासाठी आपण गादीवाफा तयार करू शकतो. आता कसं आहे बघा, बघा मजुरांचे वाढते दर आणि त्यांच्यापुढं हजहजी करण्याची गरज पडू नये यामुळे एक ट्रॅक्टरलाच
एक रेझर नावाचं मशीन आलेलं आहे आणि ह्या रेझरच्या मशीनने आपण गादी वाफे करू शकतो किंवा बैलाद्वारे सुद्धा आपण काय करतो हे गादी वाफे करू शकतो। गादी वाफे कसे करायचे असतात आणि कशा पद्धतीने असतात हे मी तुम्हाला दाखवते। ट्रॅक्टरच्या मागे जे जोडलेलं अधिक यंत्र आहे त्याला रेझर असे म्हणतात। या रेझरला दोन कडेच्या बाजूने पाते असते जे मातीमध्ये खोलवर शिरून सऱ्या पाडण्याचं काम करते आणि ती जी पट्टी दिसत आहे ना तो उंचवटा भाग झालेला आहे म्हणजे उंचवट्यामधल्या भागास अगदी सपाट करण्याचं काम करते। त्यामुळे तंतोतंत पूर्ण भाग हा गादीसारखा दिसला जातो। गादी वाफा बनवण्याच्या आधी यामध्ये शेणखत सुपर फॉस्फेट आणि कोंबडीचे खत टाकले आहे। त्या टाकलेल्या खतावर म्हणजे खत आतल्या खोल बाजूने झाकून गेलेलं आहे आणि त्यावर हे गादी वाफे तयार होऊ राहिलेले। हे गादी वाफे हाताने सुद्धा केले जाऊ शकतात पण ते सर्व अंदाजाने काम करावं लागेल। ह्या बेडमधलं प्रिफरेशन किती असावं, दोन साऱ्यांमधलं असणारं हे जे अंतर आहे हे कसं असावं, मग हे एका माणसाकडनं किंवा दोन चार माणसाकडनं हे काम होणं शक्य नाही, त्याच्यासाठी ते मजूर लावा, मग ते त्यांच्याकडनं व्यवस्थित हाताने करून घ्यावं लागतं। ही जर कटकट टाळायची असेल तर ट्रॅक्टर चलित किंवा बैलांद्वारे हे जे रेझरचं मशीन लावून दोन पातीच्या साह्याने पिकाला बेड पद्धत आपण अशी तयार करू शकतो। आपल्याला पीक उत्पादन घ्यायचं असेल आणि त्यामध्ये जर आपल्याला मल्चिंग पेपरचा वापर करायचा असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये काय करावं लागतात, गादी वाफे तयार करावं लागतात। प्रथम काय करावं लागते, सुरुवातीला हे गादी वाफे तयार करण्याच्या आधी वावरामध्ये उभी आणि आडवी नांगरणी करून घ्यावी लागते। मग त्यामुळे काय होते, जमीन भुसभुशीत होते। जर जमीन म्हणजे माती जर भुसभुशीत असेल तरच ते गादी वाफे होतात, अन्यथा ढेकळं असलेल्या जमिनीत गादी वाफा परिणामकारक ठरत नाही। मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागते, मग अशा वेळेस रोटवेटर किंवा कुळव्याच्या साह्याने गादी वाफे 3 ते 4 फूट अंतरावर तयार करावे लागते। म्हणजे प्रत्येकी 2 ओळीमधलं अंतर हे कमीत कमी 5 फूट असणं गरजेचं असतं। आता इथं गादी वाफे तयार चालू आहे तर ह्यामध्ये बघा, ह्यामध्ये सेंद्रिय खत टाकलेलं आहे। म्हणजे सुरुवातीला आपण शेणखत टाकलेलं आहे तो भाग बघितला आहे, त्यानंतर यामध्ये सुपर फॉस्फेट टाकलेलं आहे आणि यामध्ये कोंबडी खत टाकलेलं आहे। आता हे जे खत टाकलेलं आहे त्याच्या वर हे गादी वाफे तयार करायचं काम चालू आहे, म्हणजे हे खत झाकलं जाईल या पद्धतीने आणि जे पीक घ्यायचं आहे ते बेडवर घेतलं जाईल। मग अशा पद्धतीने हे जे आहे ते सेंद्रिय खत हे पूर्ण झाकलं जाईल, मग त्यामुळे काय होते की जे सेंद्रिय खताचा पुरवठा आहे तो बरोबर पिकांसाठी, म्हणजे पिकांच्या मुळांना ते बरोबर खत मिळलं जातं। त्यामुळे जे आपण पीक घेतो ते अधिक जोमदार पद्धतीने येते आणि त्यामुळे जे पिकांची जी मुळं आहे त्या मुळांची वाढही अधिक होते।
कमीत कमीत पाण्यात आणि तणविरहित जर आपल्याला पीक घ्यायचं असेल तर गादीवाफा हा पर्याय खूप चांगला आहे. याच्यामुळे काय होते, पाण्याचीही बचत होते आणि इथून पुढं आपल्याला ते मल्चिंग पेपर टाकायचे. त्या मल्चिंग पेपरमुळे काय होते, जे तण असतं ते तणसुद्धा वाढत नाही. आणि अशामुळे मल्चिंग पेपर टाकल्यामुळे जे रोपं आहेत, जी रोपं टाकली जाणार ते रोपं आहेत, त्या मुळांची वाढ पण चांगली होते आणि जे पीक आहे ते अधिक जोमदार पद्धतीने येते आणि तिथले जे त्यावर जे फळं येतील ते फळसुद्धा भरदार असतात. तर बघा, हे गादीवाफे आणि हे गादीवाफेचे फायदे काय आणि ते गादीवाफे कसे बनवले जातात हे तुम्हाला आता प्रत्यक्षच आपण हे ट्रॅक्टरद्वारे आपण बघत आहेत. म्हणजे हे ट्रॅक्टरच्या रेझरच्या मशीनने आपण हे प्रत्यक्ष पाहिले आहेत. आता सुपर फॉस्फेट म्हणजे काय हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते आणि पिकांसाठी त्याचा फायदा पिकांसाठी काय असतो हे पण मी तुम्हाला सांगते. या खतामध्ये जे पांढऱ्या कलरचं पावडरसारखं दिसतं आहे ना, ते सुपर फॉस्फेट. आता या सुपर फॉस्फेटमुळे काय फायदे होतात, यामुळे झाडांच्या मुळांची वाढ होते आणि ज्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता नसते त्या जमिनीत जर सुपर फॉस्फेट टाकले ना तर पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. यामुळे आणखीन काय होतं, मातीचा पोत सुधारला जातो, पांढऱ्या मुळांची वाढ सुधारते आणि यामध्ये कमी कीटकांचा प्रादुर्भाव होतो. फुलांची गळती थांबून अधिक फळ धरण्यासाठी आणि पिकांची गुणवत्ता वाढवण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करतात. यामुळे आणखीन एक फायदा की कीड नियंत्रण होते, म्हणजे किडीवर आपण नियंत्रण मिळवू शकतो. हे झाले सुपर सिंगल फॉस्फेटचे फायदे. शेतीमध्ये भरपूर भरघोस उत्पन्न यावं यासाठी आपण सेंद्रिय खताचा भरपूर वापर करावा. तर बघा, तर सेंद्रिय खतं कोणकोणते आपण आता पाहिलं, त्या दिवशी शेणखत, त्या पद्धतीने गांडूळ खत आणि असणारं एक आणखीन खत आहे ते म्हणजे कोंबडी खत. तर ह्या कोंबडी खताची आपण थोडक्यात माहिती घेऊ आणि ते कोंबडी खत शेतांच्या पिकांसाठी दिल्यानंतर काय फायदा होतो ते पण आपण जाणून घेऊ. कोंबडी खत म्हणजे काय आणि हे टाकण्याचा कालावधी कधी असतो, कोंबडी खत टाकल्यानंतर पिकांसाठी काय फायदा होतो हे पण मी तुम्हाला सांगते. आता कोंबडी खत म्हणजे काय, कोंबड्यांची जी विष्ट राहते ना त्याला कोंबडी खत असं म्हणतात. मशागतीच्या पेरणीपूर्वी 1 ते 1.5 महिना अगोदर कोंबडी खत जमिनीत मिसळावे लागते. कोंबडी खत वापरल्याने काय काय फायदा होतो तर बघा, कोंबडी खत जर वापरलं तर मातीची भौतिक, रासायनिक आणि जैविक क्षमता सुधारते. म्हणजे एक प्रकारे काय होतं, जमिनीचा पोत सुधारला जातो. आता कोंबडी खत आपण हे कशासाठी देऊ शकतो, हे बघा, कोंबडी खत हे बागायती जे शेती असेल, म्हणजे ऊस झालं, पुन्हा फळं पिके, फुलं झाडे, यासाठी कोंबडी खत चांगलं असतं. पीक उत्पादन घ्यायचं आहे आणि मग लगेच कोंबडी खत टाकायचं आहे असं कधीही करू नये. जर आपल्याला आता पीक उत्पादन घ्यायचं आहे तर त्याच्या 2 महिने अगोदर शेतामध्ये
कोंबडी खत टाकलं तर पिकास ते फायदेशीर ठरते. शेतीविषयी प्राथमिक माहिती देणार एकमेव चॅनल म्हणजे लेक कृषीची लॉग. तर माझ्या भावा बहिणींना तुम्हाला आजचा हा लॉग कसा वाटला जरूर कमेंट करा, आणि जर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुन्हा नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत नमस्कार.